नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। सोलापुरात दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी, व्हॉट्सअप मेसेजने करता येणार ऑर्डर। विना परवाना प्रवास केल्यास 10,000 दंड, आयुक्त पी शिवशंकर यांनी काढला आदेश। पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र, सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांची जालन्याला बदली। गावती तो कोविड केअर सेंटर या भूमिकेतून जिल्ह्यात 100 गावांमध्ये 2 दिवसात कोविड केंद्र उभारणार दिलीप स्वामी। सोलापूर ग्रामीण भागात 23 ठिकाणी कडक नाकाबंदी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते। दक्षिण सोलापुरातील टाकळी आउटपोस्ट 24 तास कार्यरत, कसून चौकशी करूनच कर्नाटकमधील लोकांना प्रवेश। 7 दिवसात कोरोनावर मात करता येणाऱ्या झायडसच्या विराफिन औषधास परवानगी। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 1,302 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 63,701, 19 मृत्यू। आतापर्यंत 18,755 रुग्णांनी केली कोरोनावर मात, नवीन 417 रुग्णांची भर तर 23 मृत्यू। फायर ऑक्सिजन ऑडिट करा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे रुग्णालयांना आदेश। कुर्डवाडीत सिलेंडरचा स्फोट, 7 दुकानं जळून खाक, लाखांचे नुकसान। देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय। रेमडेसिवीर लस पुरवठा वाढवा, पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांची मागणी। सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात सुरू झाले पोलिसांसाठी 60 बेडचे कोविड हॉस्पिटल। कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांची सोलापुरात फरफड। सोलापूर शहरातील सिंहगड क्वारंटाईन सेंटरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू। पुणे विभागात सलग दुसऱ्या दिवशी 896,000 कोरोना रुग्ण झाले बरे। अज्ञात इसमाकडून डाळिंब बागेला आग, लक्ष्मी दहीवडे येथील प्रकार। राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, शरद पवारांच्या सूचना। पवार साहेब, तुम्ही काही करू नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत, निलेश राणे। जमेल त्या मार्गाने ऑक्सिजन राज्यात आणणार, राजेश टोपेंची माहिती। अभिनेते अमित मिसरी यांचं हृदयविकारानं निधन। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणू सर्वप्रथम अमरावतीत सापडल्याचा तज्ज्ञांचा दावा। मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज अचूक ठरला, पण तयारी काय केली सांगा, भाजपचा सवाल। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।